ada di parkiran under मंत्री उद्योग सेकंड नंबर आला आणि परेड मध्ये मेन आमचे मुली आहेत मुलींचे एक वेगळा प्रश्न श्रीमान लेन नारायण दत्ता छपड़ा मिट्टी उत्सव से मैं आपको जनरल के लिए आमंत्रित करता हूँ। श्रीमान लेट नारायण दत्ता छापडा मिडिल स्टेशन परेड पर पराग विसरले हजर आहे। तीन दिन में तनी चिल्ला तने मर
community. Joining one of our presents here, I wish you all a very happy Republic Day. Today, the Indians are celebrating 71st Republic Day of our nation. And on this significant day, we are witnessing the march past of our students. March past is all about synchronizing the contingent demand to alertness and an unspoken coordination. The band gets enrolled, the band strikes up, and a high pitched voice issues a command. The synchronized string of hands and the sound of sudden footsteps circling within. On behalf of Ms. Narayan's mind at Sabarmati School and Junior College, I'm extremely glad to introduce the contingent of our school. The very first contingent is led by Ms. Consisting the girls of the team. Second contingent is led by कर्नल बी एस काशीद सर हे उपस्थित आहेत. आज इथे प्रमुख पाहुणे आहेत, त्याकरिता मी आपल्या सौ देवीबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन जय.
कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर. आज जे प्रमुख पाहुणे आपल्या इथे उपस्थित आहेत त्यांची मी आपल्या सर्वांना थोडक्यात ओळख करून देतो. आर अल्युमिना ऑफ सैनी स्कूल सातारा. दे जॉईन द इंडियन आर्मी इन 1992 फ्रॉम ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई. दे हॅड कमिशन इन 6 ग्रेनेडियर्स अँड इन्फंट्री रेजिमेंट इन 1992. After completion of the basic courses, he has served in all type of terrain during his services and has 6 tenures in counter insurgency operations in Jammu Kashmir. He has done duties of staff officer at brigade, division and command headquarters levels. He has commanded an Rashtriya Rifles battalion in Poonch sector in Jammu Kashmir. He was NCC group commander before taking over as commanding officer on 22 battalion NCC Satara in October 2019. And his son, Mr. Ritik Kashit, continues the tradition of serving in the army by joining TES 42 course in January 2020. Pramukh Pahune, Colonel Kashit sir, yanna mi vinanti karto ki tyanni aajcha karyakrama prasangi आम्हाला मार्गदर्शन करावे प्लीज सर. आदरणीय चेअरमन छाबडा स्टाफ, अन्य उपस्थित अधिकारी पदाधिकारी और पैरे कैडेट्स, हम सबको 71वां गणतंत्र दिवस मुबारक हो. आज जब मैंने आपकी परेड देखी तो मेरे को भी अपने स्कूल डेज याद आ गए कि जब हम भी छोटे छोटे बच्चे थे ऐसे ही परेड करते थे. और ख़ास करके जो लास्ट कॉन्टिजेंट है उसमें लास्ट फाइल का एक लास्ट कैडेट इतना जोश इतनी ताकत लगा रहा था वो परेड में, शायद उसको ये लग रहा था कि पूरी परेड मेरे ऊपर ही चल रही. बहुत अच्छी बात है, उसके लिए सब तालियां बजाए एक बार. मुझे आज बहुत अच्छा लगा कि अपने एरिया में एक इतना अच्छा इंस्टीट्यूट अपना कार्य कर रहा है. और मैं आप सबको बधाई देता हूं कि बच्चे इतना इंटरेस्ट लेते हैं, इतना अच्छा काम कर रहे हैं. और आशा करता हूं कि आगे जाके अपने जीवन में देश के लिए हर किसी ऑफिशियल अनऑफिशियल पर्सनल कैपेसिटी में अच्छा ही कार्य करते रहे. धन्यवाद, ऑल द बेस्ट, जय हिंद. दोन शब्द व्यक्त करा प्लीज सर. 71वा गणतंत्राच्या सर्व देशवासियांसह उपस्थित सर्वांना शुभेच्छा. काशी साहेबांनी तुमचं निरीक्षण केलं, निरीक्षण करून थोडक्या शब्दामध्ये तुमचं कौतुक केलं. या संस्थेचं एकच ध्येय आणि धोरण आहे की या संस्थेमध्ये कार्यरत सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची शिस्त ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गेली पाहिजे. इथं आम्ही घडवायचं काम करतो पण आम्ही जे काम करतो ते योग्य का त्यात अजून सुधारणा केली पाहिजे यासाठी त्या पद्धतीच्या नजरेतून त्यांची परख झाली पाहिजे. आणि त्या मी दिलेल्या मार्गदर्शनानुसार पुढील संस्थेचं कामकाज नेहमीच आम्ही कार्यरत आणि चालत ठेवलेलं आहे. सन 99 साली आपल्या संस्थेची स्थापना झाली, त्यानंतर प्रत्येक वर्षी संस्थेमध्ये एक रोपट लावण्यात आलं. आपल्या या संस्थेच्या माध्यमातून सातारा या ठिकाणी DNC स्कूल इंग्लिश माध्यमाचं आहे, महाबळेश्वरमध्ये इंग्लिश माध्यमाचं स्कूल आहे, या कॅम्पसमध्ये मिलिटरी स्कूल हा बेस सगळ्यात पहिल्यांदा चालू झालेला आहे, नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, त्यानंतर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि यावर्षी फिजिओथेरपी मेडिकल कॉलेज आम्ही सुरू केलेलं आहे. या सर्व ग्रुपमध्ये लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत शिस्त ही या संस्थेचा मोठा कणा आहे. शिस्तीच्या माध्यमातून आपण जग जिंकू शकतो. जसं की सरांनी सांगितलं आता की देशसेवेसाठी तुम्ही सैन्यातच असलं पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. तुमच्या मनामध्ये रुतलं असलं पाहिजे की मला देशाची सेवा करायची आहे. तुम्ही कुठल्याही फॅकल्टीमध्ये तुम्ही
शिक्षण घेत जरी असला तरी तुम्ही देशाच्या उपयोगाला पडलं पाहिजे, मी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना तुमच्यामध्ये कायम तेवत ठेवण्यासाठी आमची संस्था नेहमीच प्रयत्न करेल। आज आता आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उत्कृष्ट परेड केली आहे, तुम्हाला इथून पुढचं साताऱ्यात आपल्या स्टेडियमवरती जाऊन तुम्हाला स्टेडियमला जिंकायचं आहे, स्टेडियममध्ये उपस्थित लोकांची मनं तुम्हाला जिंकायची आहेत। हाच जोश, हीच ताकद, हीच हिंमत तुमच्यामध्ये कायम ठेवा। संस्था तुमच्या पाठीशी आयुष्यभर आहे आणि राहील। एवढे मी दोन शब्द बोलून माझी संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कारण त्या दिवशी आपला भारत देश हा स्वतंत्र झाला होता, पण प्रजासत्ताक दिन हा कोणत्या कारणासाठी साजरा करतो तर त्या दिवशी भारताच्या संविधानाची स्थापना झाली होती, त्याचा आपल्याला काय फायदा झाला ह्याची एक प्रास्ताविक भारत सरकारने सध्याला इश्यू केलेले आहे, ते मी आपणास थोडक्यात सांगतो। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देतो, दर्जाची व संधीची समानता देतो, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता ह्याचा संकल्पपूर्वक निर्धार करतो, हे त्याचं थोडक्यात मूल आहे। धन्यवाद। आज काशीत सर उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, तसेच संस्थेचे सर्व विद्यार्थी, अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर वर्ग, तसेच पालक वर्ग या सर्वांचे मी आभार मानतो। आजचा कार्यक्रम पूर्ण झाला असे जाहीर करतो। श्रीमान पडकामचं सुद्धा पेडगाव विसर्ग अन्मयच्या आता आहोत।